हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. पावसाळा चालू झाला की कांदा भजी, बटाटा भजी आपण नेहमीच खातो, पण आज वेगळं काहीतरी. तर आजची आपली रेसिपी आहे व्हेज फ्राईड मोमोज. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून. हे 1 ते 1.5 वाटी पीठ आहे. हे आपल्याला सर्वात अगोदर मळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि लागेल तसे पाणी टाकून आपल्याला याचा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही असा पिठाचा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त एकदम पातळही नाही झाला आणि एकदम घट्टही नाही झाला. आता हे अर्धा तास आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण स्टफिंगची तयारी करूया. स्टफिंगमध्ये इथे मी घेतलेला आहे कोबी बारीक चिरलेला आणि गाजर घेतलेला आहे. त्याचबरोबर मी फोडणीमध्ये थोडीशी सिमला मिरची देखील टाकणार आहे. सर्वात अगोदर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे. भरपूर असं लसूण मी बारीक चॉप करून टाकलेलं आहे आणि थोडीशी सिमला मिरची टाकलेली आहे फोडणीमध्येच इथे मी. आणि लगेचच लसूण जास्त तळू द्यायचा नाही आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कोबी आणि गाजर टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या, याचा क्रंचीपणा आपल्याला आहे तसा ठेवायचा आहे. फक्त थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या. त्याचबरोबर इथे 1 चमचा मी ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स. सहसा मोमोमध्ये हे नसतं पण मी टाकलेलं आहे, तुम्ही देखील टाकून बघा. एकदम अप्रतिम अशी याची चव येते. चिली फ्लेक्स देखील मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि भाज्या थोड्याशा मऊ होसपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि मस्त अशी इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे. आता ती मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता पीठ देखील आपलं मस्त असं अर्धा तास मुरलेलं आहे. आता छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याला एक छोट्या चपातीसारखं लाटायचं आहे. व्यवस्थित गोळा देखील हा आपल्याला मळून घ्यायचा आहे. व्यवस्थित छोटासा गोळा त्याचा तयार करून सुक्या पिठामध्ये डिप करून हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. छोटी चपाती किंवा पुरी करतो त्या पद्धतीने. जोरदार पाऊस चालू आहे आणि मस्त अशा या पावसात गरमागरम मोमोज घरच्या घरी भेटले तर अजून काय पाहिजे. मस्त अशी ही छोटी चपाती माझी लाटून झालेली आहे. आता याला सगळ्या मोमोजला एकसारखे शेप येण्यासाठी तुम्ही वाटी कटर कशाचाही यूज करू शकता. इथे मी वाटीचा यूज करून बाजूच्या कडा याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा छोटासा गोलाकार या चपातीला आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली स्टफिंग भरायची आहे. मस्त असं हे चपाती छोटी तयार झालेली आहे. त्यात आता आपण 1 ते 1.5 चमचा स्टफिंग टाकूया. व्यवस्थित स्टफिंग या चपातीमध्ये टाकली की आपल्याला बरोबर मध्यभागी चपाती उचलून धरायची आहे आणि त्याच्या पदर टाकायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने एकावर एक असे करत पदर पहिल्याच पदराला चिपकवत जायचे आहेत आपल्याला. अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे मस्त अशा कळ्या याला पडतात. आणि मोमोज, चिकन मोमोजची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तिथे देखील मी मोमोजचे 4 प्रकार शेपचे सांगितलेले आहेत. ते देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता बरोबर अर्ध्या भागावर आलो की आपण कळ्या पाडायचं बंद करून हे समोरच्या बाजूला चिपकवून द्यायचं आहे. व्यवस्थित चिपकवायचं आहे आपल्याला. तळून घ्यायचं आहे त्यामुळं व्यवस्थित हे चिपकवलं पाहिजे सगळ्या बाजूनी. आणि बघू शकता मस्त अशा याला कळ्या देखील आलेल्या आहेत. एकदम छान अशी डिझाईन झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळे मोमोज आपल्याला करून घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या शेपचे देखील मोमोजची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा मी त्याची लिंक आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशाच पद्धतीने सेम पद्धत वापरून मी सगळे मोमोज इथे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तळायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे स्टीम देखील करू शकता. आज मी इथे तळून घेणार आहे.
तेल आपलं छान तापलेलं आहे, गॅस फुल ठेवून मी तेल तापून घेतले आहे। नंतर गॅस मी बारीक केलेला एकदम बारीक आणि एक एक करून सगळे मोमोज मी त्याच्यामध्ये टाकतीये। सगळे मोमोज तेलामध्ये मी सोडलेले आहेत। आता हे आलटून पलटून आपल्याला बारीक गॅसवरच गोल्डन रंगाचे होसपर्यंत तळून घ्यायचे आहेत। सतत आपल्याला हे आलटत पलटत राहायचं आहे म्हणजे सगळी बाजूंनी व्यवस्थित हे फ्राय होतील। बघा रंग चेंज झालेला आहे मोमोजचा आणि बऱ्यापैकी हे आता गोल्डन रंगाचे झालेले आहेत। बघू शकता तुम्ही डिझाईन जी आपण दिलेली दशाला तशी आहे आणि हे मोमोज आपले तयार झालेले आहेत। आता आपण ते पेपरवर काढून घेऊया। किती टेम्पटिंग असे हे दिसायला लागलेले आहेत। मस्त पाऊस बाहेर चालू आहे तर हे गरमागरम मोमोज नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू